सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल नमस्कार मित्र मैत्रिणी मी उत्तम ठाकरे अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जे आपण भूगोलाची लेक्चर सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आज आपण लेक्चर क्रमांक छत्तीस पाहत आहोत ते वातावरणाचे स्तर कशा प्रकारे हे तर आज आपण अभ्यास करणार आहोत जसं की तपांबर स्थितांबर आयनांबर बहिरमंडल आणि चुंबकीय मंडळ हे काय झाले हे वातावरणाचे स्तर तर आपण आज ह्या व्हिडिओच्या मार्फत हे स्तर अभ्यास करणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला वातावरणाचे स्तर किंवा संरचना ती कशा प्रकारे आहे ती ह्या प्रकारे आहे तपांबर स्थितांबर आयनांबर बहिरमंडल आणि चुंबकीय मंडळ हे काय झाले हे वातावरणाचे स्तर झाले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या डायग्रॅममध्ये बघू शकता जे आपले भूपृष्ठ आहे त्याजवळ सगळ्यात खालचा स्तर आहे तो तपांबर त्यानंतर ओझन वायू आहे ओझन वायू हा किती किलोमीटर अंतरावर असतो ते पंचवीस ते चाळीस किमी यांच्या दरम्यान हा ओझन वायूचा स्तर असतो हा वायूचा स्तर आहे तो स्थितांबर या स्तरामध्ये आहे त्यानंतर दुसरा स्तर आहे स्थितांबर त्यानंतर मध्यांबर आयनांबर आणि बाह्याबर हे काय झाले हे वातावरणाचे स्थर झाले आणि आपल्याला ह्याच वातावरणाच्या स्तरांचा सविस्तर आणि विस्ताराने अभ्यास तर मग आपण आता पुढे जाऊ आणि एक एक स्तर सविस्तरपणे अभ्यास करू त्यानंतर आता आपण पहिला स्तर अभ्यास करू तो तपांबर हा स्तर आहे आपल्या भूपृष्ठापासून सुमारे अकरा किमी उंची असणाऱ्या वातावरणाच्या सर्वात खालच्या स्तराला तपांबर असे म्हणतात तपांबर कशाला म्हणतात आपल्या भूपृष्ठापासून सुमारे अकरा किमी उंची असणाऱ्या जे वातावरणाचं स्तर आहे त्या खालच्या स्तराला तपांबर असे म्हणतात आणि याची उंची तपांबर या स्तराची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी जसे की विश्ववृत्तावर याची उंची सोळा किमी आहे म्हणजे आपण विश्ववृत्तापासून वातावरणात जाऊ तर त्या ठिकाणी आपल्याला जी उंची आढळते ना ती सोळा पर्यंत तसंच आपण ध्रुवावर जाऊ तर त्याची उंची ही कमी होत जाते जसं आपण ध्रुवाकडे जाऊ तस तसं ही उंची कमी होत जाते हे पण इथं लक्षात घ्या तसं पंचेचाळीस अंश अक्षरवृत्तावर याची जी उंची असते ती अकरा किमी असते आणि ध्रुवावर उंची असते आठ किमी इतकी उंची असते तपांब स्थराची हे इथं लक्षात घ्या जी विश्व उंची आहे ती सोळा किमी आहे पंचेचाळीस अक्षरवृत्तावर अकरा किमी आहे आणि ध्रुवावर आठ किमी आहे तपांबर या स्तराची त्यानंतर जो तपांबर स्थर आहे यामध्ये हवेचा दाब आणि तापमान हे कशा प्रकारे असतं ते आता आपण जाणून घेऊ समुद्रसपाटीवर हवेचा दाब सुमारे एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार इतका असतो समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती असतो तो असतो एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार आणि हवेचा दाब असतो ना तो मिलीबार या एककामध्ये मोजतात हे पण इथं लक्षात घ्या आणि त्या ठिकाणी जे तापमान असतं ना ते तापमान असतं पंचवीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान असतं हवेचा दाब किती आहे त्या ठिकाणी समुद्र सपाटीवर एक हजार तेरा मिलीबार आणि त्या ठिकाणी तापमान आहे ते पंचवीस पॉईंट दोन सेल्सिअस इतकं तापमान आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या आपण जे हवेचा दाब कमी आहे किंवा जास्त आहे ते कशावरनं ठरवत असतो तर ते आपण ज्या ठिकाणी एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार याच्यापेक्षा जास्त हवेचा दाब असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणतो हवेचा दाब त्या ठिकाणी जास्त आहे आणि ज्या ठिकाणी एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार याच्यापेक्षा हवेचा दाब हा कमी असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणतो हवेचा दाब त्या ठिकाणी कमी आहे हे पण इथं लक्षात घ्या त्यानंतर जर आपण अकरा किमी उंचीवर हवेचा दाब बघितला तर त्या ठिकाणी हवेचा दाब असतो तो सुमारे दोनशे सव्वीस मिलीबार इतका असतो आणि त्या ठिकाणी तापमान आहे ते तापमान मायनसमध्ये गेलेलं आहे ते मित्रांनो लक्षात घ्या ते तापमान असतं सुमारे मायनस छप्पनऊ सेल्सिअस इतकं तापमान असतं अकरा किमी उंचीवर हवेचा दाब किती असतो तो दोनशे सव्वीस मिलीबार असतो आणि जे तापमान असतं ते मायनस छप्पन्नऊ सेल्सिअस असतं तापमान रास प्रमाण वाढत्या उंचीनुसार तापमान कमी कमी होत जाते त्यास तपांबर ह्रास प्रमाण असे म्हणतात तापमान प्रमाण म्हणजे तपांबर या स्तरामध्ये वाढत्या उंचीनुसार तापमान काय होतं ते कमी कमी होत जाते आणि जे तापमान कमी होतं ना त्याला म्हटलं जातं तपांबर ह्रास प्रमाण आणि मित्रांनो इथं लक्षात घ्या आपण जर तपांबर यास या स्थरामध्ये एकशे साठ मीटर उंच गेल्यास त्या ठिकाणी तापमान असताना ते एक अंश सेल्सिअस याप्रमाणे तापमान कमी होतं इथं लक्षात घ्या मित्रांनो जर आपण तपांबर या स्तरामध्ये एकशे साठ मीटर उंच गेल्यावर तापमान किती अंश सेल्सिअसने कमी होतं ते एक अंश सेल्सिअसने कमी होतं जर आपण तीनशे वीस मीटर उंच गेल्यावर त्या ठिकाणी तापमान किती कमी होईल तर त्या ठिकाणी दोन अंश सेल्सिअस याप्रमाणे तापमान हे कमी होत राहील जसं जसं आपण उंच जाऊ तसं तसं तापमान हे कमी होत जातं त्यानंतर आता आपण पुढे जाऊ त्यानंतर तपांबर या स्तरामध्ये अभिसरण प्रवाहाचा विभाग आहे तो कशाप्रकारे आहे ते आता आपण जाणून घेऊ अभिसरण क्रिया महत्त्वाची व वारंवार होत असल्याने तपांबरास अभिसरण प्रवाहाचा विभाग असे म्हणतात या ठिकाणी काय होतं मित्रांनो जे मेघ असतात ढग धुलीकन आद्र या तपांबर स्तरामध्ये हे काही जे क्रिया घडत असतात जसे चक्रीय वादळ हे काय आहेत हे हवे अविष्कार आहेत आणि हे अविष्कार या ठिकाणी होत असतात आणि याच ठिकाणी उच्च वातावरणात जे स्ट्रीम असतात ना ते प्रवाहित होतात हे पण इथं लक्षात असू द्या त्यानंतर आता आपण जाणून घेऊ तपस्तब्दी काय आहे तपांबर व स्थितांबर यांना अलग करणाऱ्या पट्ट्यास तपस्तब्दी असे म्हणतात मित्रांनो लक्षात घ्या जे तपांबर स्थर आहे आणि जो जो स्थितांबर स्तर आहे त्यांना जो वेगळे करणारे जे पट्टे आहे त्यालाच म्हंटलं जातं तपस्तब्धी आणि समुद्र सपाटीपासून सरासरी उंची आहे ती अकरा किमी आहे आणि या ठिकाणी जे हवेचं तापमान असतं ना ते मायनस छप्पन्न सेल्सिअस इतकं असतं जे हवेचं तापमान आहे या ठिकाणी ते सर्वत्र सारखे आहे म्हणून त्यास तपस्तब्धी असे म्हटले जातं त्यानंतर मित्रांनो आता आपण दुसरा स्तर बघू दुसरा स्थर आहे स्थितांबर तपस्तब्दी व स्थितस्तब्दी यांच्या दरम्यानच्या वातावरणाच्या स्तरास स्थितांबर असे म्हणतात तपस्तब्दी आणि स्थितस्तब्धे आहे त्यांच्या दरम्यानच्या जो वातावरणाचा स्थर आहे त्याला स्थितांबर असे म्हणतात आणि याचा जो विस्तार आहे या स्तराचा तो ऐंशी किमी उंचीपर्यंत आहे आणि या ठिकाणी अकरा ते पंचवीस किमी उंचीपर्यंत तापमान हे कायम असतं तर म्हणून त्यास म्हटलं जातं समताप क्षेत्र आणि जे समताप क्षेत्र आहे ना त्याच्या वरची जी सीमा आहे त्याला म्हटलं जातं स्थितस्तब्धी आणि स्थितांबराची जी सीमा आहे ती पन्नास ते पंचावन्न किमी इतकी आहे आणि या ठिकाणी पण काही हवेचे आविष्कार असतात या ठिकाणी पण अभिसरण प्रवाहाचा अभाव आहे पण या ठिकाणी विभाग नाही हे लक्षात घ्या या ठिकाणी अभाव आहे इथं थोड्याफार प्रमाणे हवेची हालचाल होत असते आर्द्रता मेघ धुलीकण इत्यादी जे घटक आहेत हवेचे त्यांचे हे अविष्कार होत राहतात पण या ठिकाणी अभिसरण प्रवाहाचा विभाग नाही हे पण इथं काळजीपूर्वक लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण ओझोनांबर हा स्तर अभ्यास करू ओझोनांबर या स्तर आहे ना हा पृथ्वीपासून पंचवीस ते चाळीस किमी उंची दरम्यान ओझोन ओझोनांबर हा स्तर असतो आणि या स्तराचं जे केंद्रीकरण झालेलं आहे ते तीस किमीच्या आसपास जास्त आहे जो ओझोन वायू आहे त्याचं जो प्रमाण आहे ना तो तो तीस किलोमीटर या अंतरावर सगळ्यात जास्त त्याचं केंद्रीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी आणि काही शास्त्रज्ञ या स्तराला म्हटलं जातं मध्यमंडळ पण म्हटलं जातं आणि काही शास्त्रज्ञ याला रसायन मंडळ पण म्हटलं जातं हे पण इथं लक्षात घ्या आणि ओझनांबर जे आपल्या पृथ्वीवर जीव सृष्टी आहे त्याचं रक्षण करते म्हणजे जे सूर्यापासनं अतिनील किरणं येतात किंवा जे जंबू पार किरणं असतात ते त्या ठिकाणी शोषले जातात आणि आपल्या जा जे आपल्या पृथ्वीवर सूर्यकिरणं येतात त्यांच्यापासून आपल्या शरीरात ड जीवनसत्वाची निर्मिती होते हे पण इथं लक्षात घ्या ओझोनंबर हा स्थर आहे ना त्यापासनं आपल्या पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे त्याचं रक्षण होत असतं या थरामुळे हो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा स्तर अभ्यास करू पुढचा स्थर आहे आय हा स्तर स्थितांबराच्या वर सुमारे पाचशे किमी उंचीपर्यंत असणाऱ्या वातावरणाच्या पट्ट्यास आयनांबर असे म्हणतात जो आपण स्थितांबर स्थर बघितला त्याच्यापासून सुमारे पाचशे किमी उंचीपर्यंत पर्यंत असणाऱ्या वातावरणाच्या पट्ट्यास काय म्हटलं जातं आय नाबर म्हटलं जातं आणि या स्तराला आय नंबर का म्हटलं जातं तर या ठिकाणी जे आयन असतात त्यांचे प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे आय नंबर या स्तराला म्हटलं जातं आणि वातावरणात असे एक क्षेत्र आहे की ज्यामधून विद्युत लहरी प्रभावित होतात आणि त्यामुळे काय होतं आपण दूर अंतरापर्यंत बिनतारी संदेश पाठवू शकतो वातावरणामध्ये असे एक क्षेत्र आहे की ज्यामधून विद्युत लहरी असतात ना त्या प्रभावित होतात आणि जेव्हा या विद्युत लहरी प्रभावित होतात ना त्यामुळे आपण दूर अंतरापर्यंत बिनतारी संदेश पाठवू शकतो आणि या वातावरणामध्ये धन विद्युत कणांचा स्तर तयार झाल्यास ज्या रेडी व लहरी असतात ना त्या लहरींचे परावर्तन करण्याचे गुणधर्म त्यांना प्राप्त होते या ठिकाणी काय होतं मित्रांनो जे वातावरण असतात त्यामध्ये धनविद्युत कणांचा स्तर तयार झाल्यास त्यामुळे काय होतं ज्या रेडी व लहरी असतात ना त्या लहरी परावर्तन करण्याचे गुणधर्म त्यांना प्राप्त होतो आणि विद्यार्थी मित्रांनो या स्तरामध्ये जे तापमान आहे ते पण आता आपण जाणून घेऊ जर आपण एकशे ऐंशी किमी उंचीवर तापमान बघितलं ना ते तीनशे शहाण्णव औषध सेल्सिअस से इतकं असतं आणि आपण तीनशे पंधरा किलोमीटर उंचीवर जे तापमान बघितलं तर ते असतं सातशे से औषध सेल्सिअस से इतकं तापमान असतं एकशे ऐंशी किमीवर किती तापमान असतो ते तीनशे शहाण्णव सेल्सिअस असतं आणि तीनशे पंधरा किमीवर तापमान किती असतं तर सातशे से औषध सेल्सिअस इतकं तापमान असतं या थरामध्ये त्यानंतर आता आपण पुढचा स्तर अभ्यास करू पुढचा स्तर आहे बहिर्मंडल आणि चुंबकीय मंडल जो बहिर्मंडल आहे तो आता आपण जाणून घेऊ पृथ्वीपासून पाचशे किमी ते सातशे पन्नास किमी उंचीच्या वातावरणाच्या भागास बहिरमंडल असे म्हणतात पाचशे किमीपर्यंत हा आई नंबर हा स्तर आहे आणि त्यापासनं पाचशे किमी ते सातशे पन्नास किमी उंचीचा जो वातावरणाचा भाग आहे त्याला बहिरमंडल असे म्हणतात हा झाला बहिर त्यानंतर चुंबकीय मंडळ दोन हजार किमी उंचीपर्यंत न्यूट्रल कणांचा प्रभाव असतो परंतु त्याच्या पलीकडे मात्र इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांचे अस्तित्व असते ते अनुक्रमे ऋण विद्युत भारित व विद्युत भारित असतात म्हणून या स्थरास चुंबकीय मंडल असे म्हणतात या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार किमीपर्यंत जो वातावरणाचा स्थर आहे त्यामध्ये जे न्यूट्रल कण असतात त्यांचा प्रभाव त्यांचा प्रभाव असतो परंतु त्याच्या पलीकडे मात्र जे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतात ना त्यांचं अस्तित्व हे जास्त असते आणि जे इलेक्ट्रॉन असतात ना ते ऋण विद्युत भारीत असतात आणि जे प्रोटॉन असतात ते धन विद्युत भारीत असतात म्हणून या थराला म्हटलं जातं चुंबकीय मंडल प्रकारे हे स्थर होते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे स्थळ बघितले जे वातावरणाचे स्तर आपण पाहिले ते आता आपण घटकांच्या आधारानुसार पाहणार आहोत इथे लक्षात घ्या जे वातावरणाचे स्तर आहेत किंवा संरचना आहे ती घटकांच्या आधारानुसार पण केलेली आहे ते आता आपण बघू ते प्रामुख्याने पाच घटकांच्या आधारानुसार केलेले आहे ते तुम्ही लक्षात घ्या पहिला घटक आहे तो रासायनिक संयोग यानुसार पण काही स्तर केले ते आपण बघू त्यानंतर तापमानानुसार केलेले स्तर आहेत रासायनिक क्रिया आयन संरचना आणि बाह्य वातावरण या प्रकारे घटकांच्या आधारानुसार पण वातावरणाचे स्तर आहेत त्यानंतर आता आपण पहिली संरचना बघू ती रासायनिक संयोग यामध्ये दोन स्तर केले जातात एक समावरण आणि दुसरं विषमावरण जो समावरण स्थर आहे तो भूपृष्ठापासून किमी किमीपर्यंत हा समावरण हा स्तर आहे आणि यामध्ये जे काही वायू असतात ते नायट्रोजन ऑक्सिजन ऑर्गन कार्बन डायऑक्साईड हे वायू या समावरण या स्तरामध्ये असतात आणि जे विषमावरण आहे त्यामध्ये त्याची जी उंची ती पण लक्षात घ्या ती अठ्ठ्याऐंशी किमी ते दोन हजार किमीपर्यंत याची उंची आहे आणि या ठिकाणी नायट्रोजन परमाणू स्तर आहे ऑक्सिजनचा अणूचा स्तर आहे हेलियम अणूंचा स्तर आहे हायड्रोजन अणूंचे स्तर आहे ह्या प्रकारे हे मध्ये स्तर आहेत त्यानंतर दुसरा घटक आहे तापमान तापमानानुसार तपांबर स्थितांबर मध्यांबर आणि उष्णांबर हे स्थर आहेत तापमान या स्थर आहे यामध्ये घर्षण स्तर आहे अभिसरण स्तर आहेत असे वेगवेगळे स्तर आहेत ते थोडक्यात लक्षात घ्या याच्यावर आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारला नाही आपण अभ्यास करताना असं कोणताही घटक सोडत नाही आहोत त्यामुळे आपण अभ्यास करताना संपूर्णपणे अभ्यास करू कारण की आपल्याला माहीत नाही आयोग केव्हा को कोणत्या घटकावर प्रश्न विचारेल त्यामुळे आपण सविस्तरपणे अभ्यास करत आहोत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या त्यानंतर सितांबर स्थर आहे त्यानंतर मध्यांबर स्थर आहे आणि चौथा स्थर आहे उष्मांबर यामध्ये पण कनिष्ठ विभाग आणि वरिष्ठ विभाग आहे जे कनिष्ठ विभाग आहे ना त्यामध्ये नायट्रोजन व ऑक्सिजनचे अणूंचे अणु व परमाणु या स्तरामध्ये आहेत आणि जे वरिष्ठ विभाग आहे या स्तरामध्ये त्यामध्ये नायट्रोजनपेक्षा ऑक्सिजन अणूंचे प्राधान्य त्या ठिकाणी जास्त आहे ह्या प्रकार हे तापमानानुसार स्थर होते त्यानंतर रासायनिक क्रिया रासायनिक क्रियानुसार एकच स्थर आहे रसायनांबर पन्नास किमीपर्यंत स्थर आहे आणि यामध्ये ओझुना स्थर आहेत त्यानंतर चौथा घटक आहे आईनांबर यामध्ये स्थर आहे तो आय यामध्ये पण काही स्तर केले जातात जसे की डी थर ई थर ई थर ई टू थर एफ टू थर हे असे वेगवेगळे स्तर आहेत ते आपण इतके डिटेलमध्ये लक्षात ठेवले नाही तरी चालेल फक्त हे थोडक्यात हा फ्लो चार्ट आहे ना हा तुम्ही व्यवस्थित लक्षात असू द्या की ह्या प्रकारे वातावरणाच्या घटकानुसार स्थर आहेत आणि आता आपण शेवटचा स्तर बघूतो बाह्य वातावरण यामध्ये बैरमंडल आणि चुंबकीय मंडल हे दोन प्रकारचे स्तर आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वातावरणाचे स्तर वेगवेगळ्या प्रकारचे स्तर होते त्या स्तरांचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला धन्यवाद मित्रांनो भगत्रा अभ्यास मित्र